लाइव चैनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत। या पंचमहाभूतापेक्षा व्यापक असणाऱ्या परमात्म्याला ब्रह्म म्हणतात। ब्रह्म म्हणजे सर्वव्यापक असे तत्व होय। तर आज आपण चराचर सृष्टीमध्ये कसे अनुकूलन पाहायला मिळते याचा अभ्यास करणार आहोत। तर पाहूया द लिविंग वर्ल्ड। लिविंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी। द लिविंग वर्ल्ड ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन। सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण। कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिश इन स्नोई रिजन लाईक काश्मीर। काश्मीर सारख्या हिमप्रदेशात पाईन देव हावियर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट लाईक कॅक्टस अँड अशोका बबुल आर टू बी हावियर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड बबुल आर टू बी फाउंड। राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाबूळ निवडुंगासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात। कॅक्टस बबूळ या ठिकाणी डिंक त्यानंतर शेंगा आणि बबुल प्लांट आहे त्याचे स्टीम दर्शवलेले आहे। ॲडॉप्टेशन ॲडॉप्टेशन म्हणजे अनुकूलन। विद्यार्थ्यांना व्हॉट इज मीन बाय ॲडॉप्टेशन हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्स इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प्स देम टू ॲडजस्ट दिअर सराउंडिंग सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॉप्टेशन। ॲडजस्ट टू दिअर सराउंडिंग्स ॲडजस्ट करणे म्हणजे सभोवतालच्या वातावरणाशी मिळते जुळते करून घेणे। सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात। या ठिकाणी सेमी मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग होण्याच्या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे। ॲडॅप्टेशन इन प्लांट्स वनस्पतीमधील अनुकूलन। ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट इन्क्लुडिंग द अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन। आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये आपण आपल्या सभोवती असणाऱ्या वनस्पतींचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि खाली दर्शवलेला जो चार्ट आहे तो चार्ट कम्प्लीट करायचा आहे। या ठिकाणी आपणाला पाण्यामध्ये काही वनस्पती आपणाला पाहायला मिळतात, त्याचबरोबर वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा अशा काही वनस्पती पाहायला मिळतात आणि वडासारखे काही वनस्पती आपणाला पाहायला मिळतात। ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट इन्क्लुडिंग अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन। हा जो चार्ट आहे प्लांट्स फर्स्ट एक्झाम्पल लोटस कमळ घेतलेला आहे, सेकंड एक्झाम्पल कॅक्टस निवडून घेतलेला आहे, थर्ड एक्झाम्पल बनियन घेतलेला आहे। पिक्चरच्या मदतीनं पण दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये पहिला चार्ट कम्प्लीट करत असताना हॅबिटॅट म्हणजे ठिकाण या ठिकाणी, तर हे प्लांट कमळ ही प्लांट जे आहे ते आपल्याला पाणी या ठिकाणी पाण्यामध्ये आढळते म्हणजे आपण ॲक्वॅटिक लिहिलेलं आहे। त्यानंतर रूट्स टाइप्स ऑफ रूट्स मुळाचा प्रकार पाहायचा आहे, तर या ठिकाणी आपणाला मुळांचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपणाला फायबर्स तंतुमय रूट्स आपणाला पाहायला मिळतात। त्यानंतर कॅरेस्टरटिक्स ऑफ लिव्ज पानांची विशेषता, पानांचा आपण शेप जो आहे आकार जो आहे तो पाहायचा आहे। लोटस ॲक्युटिक फायबर्स लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सिलियर पानांचा गोलाकार पसरटा आणि मोठे पाने असतात, त्याचबरोबर मेंचट थर असतो।
त्यानंतर कॅरेस्टेटिक्स ऑफ स्टीम आणि खोडाची सुद्धा आपण विशेषता पाहिजे आहे. तर खोड जे आहे हॉलो अँड फ्लेक्झिबल, जाडसर कंद आपणाला पाहायला मिळते. या हे जसं चार्ट पूर्ण केलेलं आहे तसं सेकंड एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल किंवा आणखी काही प्लॅन्ट आपणाला तुम्हाला जर आढळल्या तर त्या तुम्ही खाली लिहायचे आहेत आणि त्या पद्धतीनं चार्ट कम्प्लीट करायचा आहे. यानंतर पाहूया ॲडॉप्टेशन इन ॲक्वेटिक प्लॅन्ट, जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती, या ठिकाणी लोटस कमळ आहे. सम ऑफ द ॲक्वेटिक प्लॅन्ट्स आर फर्मली रोटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. ॲक्वेटिक प्लॅन्ट जे आहे ते फर्मली रूटेड इन द सॉइल, मातीमध्ये घट्ट मुळ्या काही वनस्पती ज्या असतात आणि काही वनस्पतीच्या मुळ्या ज्या आहेत ते पाण्यामध्ये असतात. देअर स्टीम आर सबमर्ज्ड व्हाईल लीव्स अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. काही वनस्पतीचे पानं जे आहेत आणि फुलं जे आहेत ते काय करतात, पाण्यावर तरंगतात. हाउएवर सम प्लांट्स आर इंटरली अफ्लोट, देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. आणि या वनस्पतीच्या मुळ्या ज्या आहेत ते मातीमध्ये घट्ट रुतलेल्या नसतात. द सर्फेस ऑफ लीव्स अँड स्टीम ऑफ मेनी ॲक्वेटिक प्लांट्स आर कर्ड विथ ए वॅक्सिलियर. आणि पानाच्या वरच्या बाजूला जो आहे तो वॅक्सिलियर काय केलेला असतो, नॅचरली त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेलं असतं. या ठिकाणी ॲक्वेटिक प्लांट्स दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे, चार प्लांट दाखवलेले आहेत. तर आपण या ठिकाणी वॅक्सिलियर जे लीफ आहे, पान आहे, त्या पानावर वॅक्सिलियर मुळं हा जो वॉटर ड्रॉप आहे तो वॉटर ड्रॉप त्याच्यावर राहत नाही, तो ओघळून काय करतो, खाली पडतो. त्यानंतर म्हणजे पाणी त्या पानाला स्पर्श करत नाही, वॉटर टच होत नाही. कशामुळे, तर वॅक्सिलियर असल्यामुळे. आता या ठिकाणी ॲक्वेटिक प्लांट्स, जलीय वनस्पती. लीव्ज ऑफ सम ॲक्वेटिक प्लांट्स आर थीन अँड स्लेंडर लाईक ए रिबन. अतिशय पानं कशी असतात, थीन असतात, पातळ असतात आणि रिबन लाईक असतात. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर, एअर स्पेस इन स्टीम अँड पेटल्स ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स आर यूजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. हे प्लांटचे लीफ जे आहे ते पाण्यावर काय करतं, तरंगतं. या ठिकाणी स्टीमचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, लोटस स्टॉक या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे पोकळ आपणाला पाहायला मिळतं. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, याच्या अगोदर आपण पाण्यामध्ये असणारे प्लांट पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं अनुकूलन झालेलं आहे ते आपण पाहतो आहे. हे पहा, या ठिकाणी आपणाला निवडून ही वनस्पती दिसते. टेक टू पॉटेड प्लांट्स, वन ए सॅक कॅक्टस अँड द ऑदर ए लीफली प्लांट्स. या ठिकाणी एक छोटासा प्रयोग करायचा आहे. या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतीच्या पानाच्या भोवती टाय प्लॅस्टिक बॅग लूजली अराउंड द लीव्स. पानाच्या सभोवती काय करायचे, प्लॅस्टिकची बॅग गुंडाळायची आहे. प्लांट्स अँड कीप देम इन सनलाईट फ्रॉम इयरली इन द मॉर्निंग. पानाच्या भोवती प्लॅस्टिकची बॅग, कॅरी बॅग गुंडाळून काय करायचे, सूर्यप्रकाशामध्ये कुंडी ठेवायची आणि 6-7 तासानंतर आपण इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट इन टू द क्लासरूम. आणि ती जे कुंडी आहे ती वर्गामध्ये आणायची आहे आणि निरीक्षण करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आणि जे प्लॅस्टिक कॅरी बॅग जे प्लॅस्टिकच्या असणार आहेत त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब आपणाला जमा झालेले पाहायला मिळतात. हा प्रयोग विद्यार्थ्यांनी घरी करायला काय हरकत नाही. या ठिकाणी डेझर्ट प्लेसमध्ये असणारे डिफरंट प्लांट दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो विद्यार्थ्यांनी याचं ऑब्झर्वेशन अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. ॲलोवेरा, डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस ऑर
देयर लीव्स आर लाइक ए स्मॉल नीडल और हैव बीन मॉडिफाइड इन टू थ्रोन्स. वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात. निवडुंग वनस्पतीला बघितलं आपण, पाने नाहीत. पानासारखा जो आकार आहे तो खोडाचा आकार आहे, किंवा ते खूप बारीक सुईसारखे असतात, किंवा त्यांचे काट्यामध्ये रूपांतर झालेले असते. तर निवडुंग प्लँट आहे, त्या प्लँटचे पानं जे आहेत तो पानं म्हणजे काट्याचा जो दिसणारा भाग आहे त्याला आपण काय करतो, पाने समजतो. द स्टीम आर ग्रीन ॲज द परफॉर्म फोटोसिंथेसिस इज द ॲबसेन्स ऑफ लीव्ज. या रचनेमुळे त्यांच्या शरीरात अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडते आणि प्रकाश संश्लेषण. स्टीम आर ग्रीन, जो खोडाचा जो भाग आहे तो आपणालाही ग्रीन कलरचा पाहायला मिळतो. ॲज द परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲबसेन्स ऑफ लीव्ज, आणि पाण्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस कम्प्लीट होत नाही, प्रकाश संश्लेषण क्रिया पानं नसल्यामुळं घडत नाही. द स्टीम स्टोअर्ड वॉटर अँड फूड अँड इट्स देअर फोर फ्लेसी. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते. द स्टीम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲबसेन्स ऑफ लीव्ज. पानाच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते. म्हणजे निवडुंग या प्लँटमध्ये काटे लीफ आहेत, पानं आहेत, पण पानामध्ये जे प्रकाश संश्लेषण घडतं आहे पानाच्या मदतीनं, ते या प्लँटमध्ये खोडाच्या मदतीनं फोटोसिंथेसिस प्रोसेस प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आपणाला घडत असलेले आढळते. म्हणजे या ठिकाणी अनुकूलन कसं झालेलं आहे, पानाच्या ऐवजी फोटोसिंथेसिस प्रोसेस जे आहे ते स्टीममध्ये घडते. देअर रूट्स पेनिट्रेटेड डीप इन टू द सॉइल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे जे प्लँट आहे त्यांचे रूट जे काय करतात, पाण्याचा शोध घेत शोध घेण्यासाठी जमिनीमध्ये काय करतात, दूरवर पसरतात. निवडुंग प्लँटचे जर आपण मुळांचं निरीक्षण केलं तर त्या रूट जे आहेत ते जाळीदार असतात. या वनस्पतींच्यामुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात, तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्सेस ऑन द स्टीम ऑफ दीज प्लँट्स टू. या वनस्पतींच्या खोडावर देखील मेणचट पदार्थांचा जाड थर असतो. आता यानंतर आपण हिम प्रदेशामध्ये सुरुवातीला पाण्यामध्ये असणाऱ्या प्लँट बघितल्या, दोन नंबरला आपण वाळवंटी प्रदेशामध्ये असणाऱ्या प्लँट बघितल्या, आता थर्ड आपण पाहतो आहे हिम प्रदेश, बर्फ हिम प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन प्लँट्स ऑफ स्नोई रिजन. स्नोई म्हणजे बर्फ ज्या ठिकाणी पडतो आहे तो भाग. देवदार ट्री, हे पहा या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे, या झाडांच्या पानांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. देवदार या ठिकाणी पहा, पाईन. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लुडिंग कोनिफेरस लाईक देवदार अँड पाईन. दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप. आता या ठिकाणी कोनिकल इन शेप, आपण हा जर ट्रीचा जर भाग आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला शंकूसारखा आकार कोनिकल शेप काय करतो पाहायला मिळतो. कोनिकल शेप इज ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस. आणि ज्या फांद्या आहेत, इतर झाडांच्या फांद्या बघितल्या तर आपण सूर्यप्रकाशाच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने असतात, पण ह्या प्लँटच्या ज्या फांद्या आहेत त्या काय आहेत, स्लोपिंग ब्रँचेस, झुकलेले आहेत. इन द हेवी स्नोफॉल्स, प्रचंड प्रमाणामध्ये बर्फ कोसळत असल्यामुळे त्या फांद्या काय करतात, जमिनीच्या दिशेने झुकलेल्या आहेत. अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दीज, आणि त्या ठिकाणचं वातावरण अतिशय थंड असतं. दीज रिजन देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम अक्युम्युलेटिंग ऑन द ट्रीज अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्रीज टू विस्टेंड द कोल्ड. आता या ठिकाणी अनुकूलन झालेलं काय, कोनिकल शेप डेव्हलप झालेला आहे. त्यानंतर टेम्परेचर कसं आहे, अतिशय कोल्ड आहे, जवळजवळ 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी टेम्परेचर असतं. या ठिकाणी पहा, त्याच प्लँट आहेत.
ॲडॉप्टेशन इन प्लॅन फॉर फॉरेस्ट रिजन. आता चार नंबर आपण पाहतो आहे फॉरेस्टमध्ये कशा पद्धतीनं जंगलामध्ये जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन फॉरेस्ट. हे पहा पाणी वगैरे किंवा झाडं आहेत त्याच्यामध्ये, छोटी झाडं आहेत काही मोठी झाडं आहेत, वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी प्लॅन्ट्स दिसतात. हे पहा या ठिकाणी रबराचं झाडाचं रबराचं चीक या ठिकाणी जमा होतो, रबर रबराची झाडं आहेत. ए व्हरायटी ऑफ प्लॅन्ट्स ट्रीज श्रब अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. जंगलामध्ये आपणाला ट्रीज ट्रीज म्हणजे वृक्ष, श्रब म्हणजे झुडूप आणि हर्ब म्हणजे रोपटे, तीन प्रकारचे आपणाला भाग पाहायला मिळतात. चौथा पण प्रकार पाहायला मिळतो आहे, आपण तो पुढे पाहणार आहे. दिस प्लॅन्ट्स कम्प्लीट अमॉंग्स देमसेल्स फॉर सनलाईट. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतीमध्ये स्पर्धा असते. छोटं रोपटं असेल, झुडूप असेल किंवा वृक्ष असेल, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काय करत असतात, त्याच्या फांद्या सूर्याच्या दिशेने किंवा हळूहळू त्याची वाढ होत असते. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड व्हेनस ग्रोज टू ए ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसेच त्याच्या आधाराने वेलीही उंच वाढतात. तर चौथा प्रकार आहे आपण या ठिकाणी फेनस, फेनस म्हणजे वेली. ट्रीज श्रब अँड हर्ब्स अँड फेनस, फेनस म्हणजे वेली. तर फॉरेस्टमध्ये या चारही आपणाला भाग पाहायला मिळतात. स्प्रिंग लाईक ट्रेंडल्स ऑन द स्टीम ऑफ सम क्लाइंबर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॉप्टेशन. काही वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलन होय. तर वेलींना फुटलेले जे तणाव जे आहेत ते ॲडॉप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. ॲडॉप्टेशन इन ग्रासलँड प्लॅन्ट्स गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. आता गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचे ग्रासलँड प्लॅन्ट्स कशा पद्धतीनं ॲडॉप्टेशन झालेलं आहे. डायव्हर्स टाईप ऑफ बुसेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवतांचे विविध प्रकार आढळतात. फायबर्स रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरेजिंग. जमिनीची धूप थांबवण्यासाठी हे गवत, तंतुमय गवत जे आहे ते काय करतं, जमिनीची धूप थांबवण्याचं कार्य करतं. तर गवत जे आहे ते त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन आपल्याला काय आढळलं, इरेजिंग ऑफ सॉइल, जमिनीची धूप थांबवणे. इक्विटोरियल रिजन आर डेन्स. विषुववृत्तीय या प्रदेशात दाट जंगल असते आणि त्यामुळं इरेजन होणे किंवा धूप होणे हा जो भाग आहे तो त्या ठिकाणी होत नाही. ॲनिमल्स लाईक टायगर एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन्स हिडन इन दीज ग्रासेस. आणखी एक वैशिष्ट्य काय याच्यामध्ये, वाघ असेल किंवा हत्ती असेल किंवा हरिण असेल तर हे प्राणी त्या झुडपा जंगलामध्ये काय करू शकतात, कोणालाही न दिस
हेलो हेलो येते का हेलो कुठपर्यंत आलो हेलो हेलो येते परत कर आए थे। एनिमल्स लाइक टाइगर्स एलिफेंट्स एंड डियर कैन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस। वाघ हत्ती हरिण अपनाला जंगलामध्ये लपलेले पाहायला मिळतात। द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस। ससा जो आहे तो आपणाला कमी उंचीच्या गवतामध्ये लपलेला वगैरे बऱ्याच वेळा पाहायला मिळतो, त्यानंतर इकडून तिकडे धावत असलेलं पाहायला मिळतो। तर आपणाला जंगलामध्ये कमी उंचीचे सुद्धा गवत पाहायला मिळतात। तर हे या ठिकाणी झालेले ॲडॅप्टेशन आहे, हाईट कमी आणि जास्त। काही प्लॅन्टच्या बाबतीमध्ये ग्रासच्या बाबतीमध्ये हाईट जास्त असते, काही ग्रासच्या बाबतीमध्ये हाईट कमी असते। फर्स्ट विंडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लॅनेट्स। डोंगर उतारावर पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर फुरणे आढळतात। गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन, या ठिकाणी डिफरंट टाईप ऑफ स्ट्रक्चर आपण पिक्चर घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपणाला ॲडॅप्टेशन झालेलं, वेगवेगळ्या प्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळतं। ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लॅन्ट्स, गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन। एम अँड पोटॅटो, सुरण व बटाटा, या ठिकाणी बटाटा, त्यानंतर डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते पिक्चरच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे। ऑब्झर्व अँड नो डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट्स ऑफ प्लॅन्ट लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, एम, वॉटर, हिंच, एलो, एसिया, कॅरोट, ओनियन, बीटर, बीटर ग्राउंड, ग्रेफिन, एक्सेट्रा। वेगवेगळ्या वनस्पती घ्यायचे, त्यांचं निरीक्षण करायचे आणि त्यांच्या कोणत्या अवयवामध्ये कशा पद्धतीनं अवलंबून अनुकूलन झालेलं आहे, ॲडॅप्टेशन झालेलं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करून प्रोजेक्ट बनवायचा आहे। या ठिकाणी
ओनियन, कैरोट, बीट, एलोवेरा, त्यानंतर द्राक्ष आणि कारले या ठिकाणी वेली आपल्याला पाहायला मिळतात. ॲडॅप्टेशन फॉर इजिशन ऑफ फूड इन प्लांट्स, अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर एंचर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉपिक्स. हाउएवर प्लांट्स लाईक डोडर, कस्कुटा आर पॅरासायटिक्स. ॲटोट्रॉपिक, ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ॲटोट्रॉपिक म्हणतो, आणि ज्या प्लांट्स दुसऱ्यावर डिपेंड आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पॅरासायटिक. तर या ठिकाणी कस्कुटा ही जी प्लांट आहे, अमरवेल जे प्लांट आहे, ते स्वतःचं फूड स्वतः डेव्हलप करत नाही, दुसऱ्यावर डिपेंड आहे, त्याला आपण पॅरासायटिक असे म्हणतो. द प्लांट ऑफ बॉडी ऑफ डोडार कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टीम. अमरवेल जे आहे ते आपणाला शरीर फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारखा भाग आपणाला खोडाचे जाळे पसरलेले पाहायला मिळते. इट इज लिपलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः डेव्हलप करत नाही, निर्माण करू शकत नाही. हाउएवर इट हॅज सकिंग रूट फॉर ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिन्स फ्रॉम द होस्ट प्लांट्स. परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूसकमुळे असतात. रूट जे आहे ते सकिंग रूट्सची डेव्हलपमेंट झालेली असते. तर या ठिकाणी सकिंग रूट्स ॲडॅप्टेशन आपणाला पाहायला मिळतं. दीज रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिव्ह व्हेसल्स ऑफ द होस्ट प्लांट्स टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड फूड. ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेतात. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्च फूडस्टफ लाईक भाकरी अँड ब्रेड. जर ब्रेड किंवा भाकरी आपण जर 2-3 दिवसानंतर जर कट केली तर आपल्याला त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे धागे पाहायला मिळतात, तर ते काय, फंगी असते. तर या ठिकाणी भाकरीवर वाढलेली बुरशी जी आहे ते आपल्याला ॲडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळतं. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्च फूडस्टफ लाईक भाकरी अँड ब्रेड. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. व्हेनस फ्लायट्रॅप. प्लांट नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. परंतु हे व्हेनस फ्लायट्रॅप जे आहे ते या व्हेनस फ्लायट्रॅपमध्ये काय ॲडॅप्टेशन आहे ते आपण पाहूया. प्लांट्स that grows in soil which is deficiency in nitrogen like drosera, sundew, fen flytrap and pitcher plants fulfill their need for nitrogen by consuming. तर या ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हेनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. म्हणजे ह्या प्लांट जे आहे ते प्लांट काय करतात, कीटकांचं भक्षण करणे, हे याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेलं आहे, अनुकूलन झालेलं आहे. कीटकांचं भक्षण करून कुठलं कंटेंट मिळवतात, नायट्रोजन कंटेंट मिळवतात आणि आपली लाईफ सायकल जे आहे ते कंटिन्यू करतात, आपले जीवन जे आहे ते व्यवस्थित पूर्ण करतात, नायट्रोजनची गरज जी आहे ती आपली भागवतात. हे या ठिकाणी ॲडॉप्टेशन पाहायला मिळतं. Adaptation are seen in these plants which survive to attract insects, kitkanna and hold them captive. Asha vanaspati madhe kitkanna akarshit karnyasathi ve te pakadun thevnyasathi pane kiwa phulamadhe anukulun zalele aste. Tyachbarobar ya thikani jar apan observation kela tar ha jo bhag ahe to kitak basle antar sandhyakali automatic kay kela jato, jhakla jato.
प्राण्यामध्ये अनुकूलन, आतापर्यंत आपण वनस्पतीमध्ये अनुकूलन हा भाग पाहिलेला आहे. आता या ठिकाणी प्राण्यामधील अनुकूलन हा आपण भाग पाहणार आहे. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, प्राण्यामध्ये कशा पद्धतीनं अनुकूलन झालेलं आहे. फिश, माशांचे सागरामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं दुर्बिणीच्या साह्याने, तर आपल्याला अशा पद्धतीनं थवेच्या थवे पाहायला मिळतात. या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे मासे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये असणारे जमिनीचा थर असेल, पाण्यामध्ये असणारे काही प्लॅंट असतील, हे आपल्याला पाहायला मिळतात. ए कम्पेअर टू द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स ॲपेअर टू हॅव अंडरगोन चेंजेस. याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशांच्या शरीरावर खवले आणि पंख आपल्याला पाहायला मिळतात. पंखाच्या साह्याने काय करतात, ते पाण्यामध्ये पोहण्याचं कार्य करतात. देअर बॉडीज ट्रॅप्स टुवर्ड्स बोथ द एंड्स लाईक ए स्पिंडल. फिश ब्रेथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ ए नोज. नाकाच्याऐवजी कल्ल्याच्या साह्याने मासे काय करतात, श्वसनाची प्रक्रिया पूर्ण करतात. आणि तोंडाच्या आणि शेपटीकडच्या बाजूला स्पिंडल लाईक शेप असतो, निमुळता आकार असतो. देअर आयज हॅव ए ट्रान्सपरंट आयलिड्स. आणि डोळ्यावर एक पारदर्शक पडदा असतो, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा त्यांना काय करतं दिसतं. दे हॅव आर एअर ब्लॅडर विद इन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. आणि पाण्यावर तरंगता यावं यासाठी माशाच्या शरीरामध्ये हवेची पिशवी असते. आणि मोठे रिबन लाईक फिश असतील, सापासारखे जर मासे असतील, तर त्यांच्या शरीरामध्ये असणारी जी बॅग आहे ती बॅग बाजूला काढून ऑपरेशन करण्यासाठी त्या पिशवीपासून बनवलेले जे धागे आहेत ते टाकेचे ऑपरेशन घेण्यासाठी काय करतात, वापरतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग डक अँड टॉर्टॉइस. बेडूक असेल, बदक असेल आणि कासव असेल, तर यांचं काय करायचं, निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी पायांचं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला दोन नखेच्या मध्ये पडदा पाहायला मिळतो. टॉर्टॉइसच्या वरच्या बाजूला बघा, कठीण कवर आहे, त्याच्यामध्ये नख्या वगैरे पहा. तोंड आणि पाय काय करू शकतो, बॉडीमध्ये घेऊ शकतो. फ्रॉग वॉटरमध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी काय करू शकतो, राहू शकतो. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब्ड टोज दे कॅन यूज देअर लेग्ज लाईक ओरल. वॉटर फ्लो ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक्स अँड वेदर दॅन वेब्ड टोज स्लिपलेस स्मूथ स्किन. त्वचा मऊ असते. अँड द ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू वॉटर. पाण्यामध्ये पोहण्यासाठी बेडूकचा आकार जो आहे तो ट्रँग्युलर शेप आढळतो. दे कॅन लिव ऑन लँड ॲज वेल ॲज वॉटर. बेडूक जो आहे तो पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो. टू देअर ॲबिलिटी टू ब्रेथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज ऑन लंग्स ऑन द लँड. त्वचेच्या साह्याने पाण्यामध्ये असेल त्यावेळी काय करतो, श्वसनाची प्रक्रिया कंप्लीट करतो. आणि नाकाच्या साह्याने श्वसनाची प्रक्रिया जमिनीवर असेल त्यावेळी काय करतो, नाक आणि फुफ्फुस या दोन्हीचा वापर करून जमिनीवर असेल त्यावेळी श्वसनाची प्रक्रिया कंप्लीट करतो. दे टिपिकल कलर्स ऑफ ए फ्रॉग बॅक हेल्प टू इट टू हाईड ॲमॉंग ग्रॉसेस. गवतामध्ये लपण्यासाठी त्याच्या शरीरावरचा रंग काय करतो, तो बदलतो. मेक ए लिस्ट ऑफ द नेम ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स नो अँड स्टडी देअर ॲडॉप्टेशन्स. आता या ठिकाणी ॲडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स, जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन. या ठिकाणी पहा, कार्निवरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग फॉक्स टायगर अँड लॉयन हॅव ए स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यामध्ये पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. सिंह, दे हॅव क्लोज अँड देअर कॅनियन टीथ्स
are the sharp and pointed. What is the function of such teeth? या प्राण्यांच्या अणकुचीदार सुळ्या असतात, त्यांचा कशासाठी उपयोग होतो? तर भक्ष्य पकडण्यासाठी यांचे जे टीथ आहेत ते कसे असतात? शार्प अँड पॉइंटेड असतात. टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. कशासाठी? भक्ष्य पकडण्यासाठी. तर हे ॲडॅप्टेशन या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर स्ट्रॉंग लेग्स रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. अन्न पकडण्यासाठी आणि फास्ट धावण्यासाठी हे वाघ या प्राण्यामध्ये किंवा इतर प्राण्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. टायगर्स हॅव पेडल स्पॉज. दे इनेबल देम टू सायलेंट स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. आपलं भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्या पायाचे जे तळवे असतात ते जाड असतात आणि सायलेंटली तो काय करतो, हळूहळू जाऊन आपलं भक्ष्य काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो, पकडू शकतो. दे आयज ऑफ प्रेडेटर कार्निहोरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ दिअर. आणि समोरचं भक्ष्य जे आहे तो काय करू शकतो, व्यवस्थित कॅप्चर करू शकतो. इट हेल्प्स देम टू सपोर्ट दिअर प्रे फ्रॉम ए लॉंग डिस्टन्स. आणि दूर अंतरावर तो सुद्धा भक्ष्य तो काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो. वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्यांची चावूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्यांच्या निमुळत्या बाजूस समोर असते आणि त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. द आयज ऑफ हर्बिवोरस आर बिलो द फोरहेड्स ऑन आयदर साइड ऑफ द हेड. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. They gives them wide angle vision which helps to the protect them from predators. त्यामुळे त्यांचा खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्याची संधी मिळते. वाईड अँगल व्हिजन हे शाकाहारी प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन आहे. त्यानंतर आईज ऑफ हर्बिवोरस आर बिलो द फोरहेड हे याच्यामध्ये प्राण्यामध्ये झालेलं ॲडॅप्टेशन आहे. हे पहा, हे प्राणी पहा, या ठिकाणी दिसणारे आय पहा दोन्ही साईडला, त्यानंतर हे शिंग असतील. देअर लेग्स आर लॉंग. आता लेगचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर कसे आहेत, लांब आहेत. अँड ट्रान्सपरंट विथ स्ट्रॉंग हूज विच एनेबल देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. आणि लॉंग जम्प घेऊन काय करू शकतात, ते वेगाने धावू शकतात. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. देअर लॉन्ग अँड फ्रीली मूव्ड इयर कॅन रिसीव साऊंड्स फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन्स. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हे कानाचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे कान काय करत असतात, हलत असतात, जेणेकरून हवेचा जो वेग आहे किंवा ध्वनीचा जो वेग आहे तो काय करतात, कॅप्चर करण्यासाठी. अशा पद्धतीने या प्राण्यांच्या कानांची रचना असते. त्यानंतर पायाची उंची असेल, डोळ्याची रचना असेल, हे आपल्याला या ठिकाणी ॲडॅप्टेशन पाहायला मिळतं. डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव ए कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. आणि वातावरणाचा जर रंग जसा असेल तसा रंग काय करू शकतात, चेंज करू शकतात. ब्लॅक बक हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युईंग टच प्लांट मटेरियल्स. हरिण काळवीट याचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. काळवीट पहा. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. हे पहा, वाळवंटी प्रदेशामध्ये असणारा प्राणी, याच्या अगोदर आपण प्लांट्स पाहिलेले आहेत, आता आपण ॲनिमल पाहतोय. शेप पहा, रॅट, झुरळ, कॉक्रोच, त्यानंतर पैसा. डेझर्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय सर्वाइव्ह सायकलिंग ऑफ वॉटर. वाळवंटामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. हे डेझर्ट ॲनिमल्स हॅव ए थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आणि त्वचा कशी असते, थिक असते, पाण्याचं काय होऊ नये, लॉस होऊ नये.
देयर लार्ज आर लॉन्ग लेग्स आर लॉन्ग विथ फ्लॅट अँड कजिन सॉइल्स. मातीमध्ये ऋतू नाही, त्यासाठी पाय कसे असतात, उंच असतात. दे नॉस्ट्रल आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. आणि त्वचेवर स्किन वगैरे बघा, फोल्ड्स ऑफ स्किन, त्वचेची घडी वगैरे नाकाच्या जवळ होऊ शकते. दे आयलेयर्स आर लॉंग अँड थिक्स. डोळ्याच्या जवळ वाळूचे कण वगैरे डोळ्यामध्ये जाऊ नयेत, या ठिकाणी त्वचेची घडीसुद्धा काय करते, पडते. अशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन आपल्याला त्या उंटामध्ये पाहायला मिळतं. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट लिव्स इन डिपेंडिंग बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. हे प्राणी जे आहेत ते दिवसा काय करतात, जमिनीमध्ये गाडलेले बिळे करून राहतात, जमिनीमध्ये राहतात, आणि रात्री मात्र काय करतात, ते फिरतात. बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि रात्री काय करतात, ते आपलं भक्ष्य पकडण्यासाठी फिरतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमधून आढळून येत नाही. असे का पा, उंट काश्मीरमध्ये का नाही? तर वाळवंटामध्ये असणारा टेम्परेचर जर आपण ऑब्झर्वेशन केलं, त्यानंतर वॉटरचं प्रमाण जर ऑब्झर्वेशन केलं, किंवा टेम्परेचर जर ऑब्झर्वेशन केलं, तर डिफरंट आढळतं. आणि तेच कोल्ड रिजनमध्ये. चला तर पाहूया हे प्राणी कुठे आढळतात. पहा, तर हे ज्या ठिकाणी कोल्ड रिजन आहे, काश्मीरमध्ये उंट आढळत नाही. तर काश्मीरमध्ये कोणते प्राणी आढळतात? ॲडॉप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोई रिजन, हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. हे पहा, त्वचेचं वगैरे जर आपण ऑब्झर्वेशन केलं, तर भरपूर केस आपणाला या प्राण्यांच्या शरीरावर पाहायला मिळतात. सतत बर्फ वगैरे कोसळत असतो. शिंगांची रचना पहा. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेज ऑफ ॲनिमल्स लाईक यॉर्क, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सिब्रन, हस डॉग अँड स्नो लिओपार्ड्स. यॉर्क, ध्रुवीय अस्वल असेल, पांढरा कोला, पर्वतीय शेळी, चंदेरी कोला, सायबेरियन हस्की, कुत्रा, बिबट्या. या प्राणी व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून चित्रे मिळवून त्यांची तुलना करा. कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलरिटी ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट्स. ए व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, लॉन्ग थिक हेअर ऑर द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन. हाउएवर आर दीज यूजफुल टू देम. तुलना करा हिमप्रदेशात राहणारे वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरी किंवा चंदेरी रंग हे आपणाला वैशिष्ट्य पाहायला मिळते. त्यांचा त्यांना काय उपयोग होत असेल? तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तर त्यांच्यामध्ये ते झालेलं ॲडॅप्टेशन आहे. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, हवे संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. आता पहा, हवेमध्ये संचार करणारा हा पक्षी आहे, पंख पायचे. हवेमध्ये पंख पसरलेले आहेत म्हणजे तो काय करतो आहे, हवेमध्ये प्रवास करत आहे. फ्लाइंग पहा, पंखाची वर खाली जी उघडजाप आहे. हा नेक्स्ट पहा पक्षी. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ इयर फाईल फ्लाइंग. हवेमध्ये प्रवास करत असताना पंखाची हालचाल जी आहे ते खालीवर काय करतात, करतात. उतरायचं असेल तर पंख स्लो काय करतात, ठेवतात. विथ हॉलो बोन्स ए बॉडी कवरिंग ऑफ फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फॉरलेग्स इन टू विंग्स. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेशन फॉर फ्लाइंग. The body of insects also is light in weight and tapers at both ends. They can fly with two pairs of wings and also walk with six sticks like legs.
बैट्स कैन फ्लाई विद द हेल्प ऑफ पेंटिजियम, ए थीन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देयर फोर लेग्स एंड हिंड लेग्स। पुढचे पाय, पायाचं पंखामध्ये कन्वर्शन झालेलं आहे आणि पाठीमागचे पाय जे आहेत ते नखे वगैरे आहेत, अशा पद्धतीनं पक्ष्यामध्ये आपणाला त्यानंतर बदल झालेला पाहायला मिळतो। त्यानंतर कॅन फ्लाय विथ द टू पेयर्स ऑफ विंग्स, आणि पुढचे जे पाय आहेत ते आपण हवेमध्ये संचार करण्यासाठी उपयोग होतो। ॲडॅप्टेशन इन रेप्टेलीज, सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन, हे पहा शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ प्राणी, अर्थवॉर्म, वॉल डिझार्ड, स्नेक। ऑब्झर्व फ्रॉम ए डिस्टन्स हाउ स्नेक अँड अर्थवॉर्म क्रीप, विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रीपिंग, आर देअर आर स्पेरल चेंजिंग फॉर दॅट पर्पज, नोट एनी सच चेंजेस। ॲनिमल्स लाईक ह्यूज लिझार्ड, हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाइल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग, पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी स्नायूंची वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात। यांचं काय करायचं आहे पाक, याच्यामध्ये ॲडॅप्टेशन काय, क्रीपिंग, सरपटण्यासाठी या प्राण्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे। सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर, त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते। फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लोज टोज अँड थीन सोल्स, wherever snakes have is scaly skin। पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापांची त्वचा खवलेयुक्त असते, स्केली स्किन, खवलेयुक्त त्वचा। ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स, अन्नग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन। वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल्स ॲज हर्बिवोरस अँड कार्निवोरस, बेसिकली ॲडॅप्टेशन आर सीन इन ईच। प्राण्यामध्ये शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटामध्ये वर्गीकरण करता येते। काही प्राणी आपणाला हर्बिवोरस आणि काही प्राणी आपणाला कार्निवोरस, ॲडॅप्टेशन अनुकूलन झालेलं पाहायला मिळतं। कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझिली, त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते। व्हॉट द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफी, वाईल्ड डिस्कवरी एक्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लायज एक्सेट्रा, बेडूक, साप, पक्षी, ढास, फुलपाखरे, असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात याचं काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे, ऑब्झर्वेशन करून प्रोजेक्ट बनवायचा आहे। अन्नग्रहणासाठी काही अनुकूलने, आता पहा हा पक्षी स्वतःचं अन्न कशा पद्धतीनं ग्रहण मिळवण्याचं काम करतो आहे, हा साप बघा बेडू कशा पद्धतीनं खाण्याचं काम करतो आहे, फुलपाखरू पहा फुलामध्ये असणारा जो मकरंद आहे तो काय करतो आहे, कलेक्ट करतो आहे। कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन, स्वतः निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून हा जो तक्ता आहे तो कम्प्लीट करायचा आहे। ॲडॅप्टेशन झालेले अनुकूलन, काय बदल झाला, ॲनिमल प्राणी, या ठिकाणी एक्झाम्पल लॉयन आणि टायगर दिलेला आहे, सिंह आणि वाघ दिलेला आहे। युजफुल ऑफ ॲडॅप्टेशन, अनुकूलनाचा उपयोग, टू टियर द फ्लेशेस, मांस पकडून खाण्यासाठी, या ठिकाणी शार्प टीथ, तीक्ष्ण सुळे आहेत ते, त्याचा सिंह आणि वाघ या दोन प्राण्यांना काय उपयोग, कशासाठी उपयोग होतो, यूज ऑफ ॲडॅप्टेशन, अनुकरणाचा उपयोग कशासाठी उपयोग होतो आहे, आणि प्राण्यांचं नाव लिहायचं आहे, आणि या ठिकाणी शार्प टीथ पार्ट दिलेले आहेत, तीक्ष्ण सुळे याचा कशासाठी उपयोग होतो आहे, लॉन्ग अँड पॉइंटेड ब्रेक, टोकदार लांब चोच कशामध्ये असते, तर पक्ष्यामध्ये असते, तर या ठिकाणी एक्झाम्पल लिहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन झालेलं आहे ते लिहायचं आहे। शॉर्ट ब्रेक, आकुड चोच, आकुड चोच कोणकोणत्या पक्ष्यांना असते ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन उपयोग कशासाठी होतो तो लिहायचं आहे। त्यानंतर लॉन्ग अँड स्टिकी टंग,
लांब आणि चिकट जीभ कोणकोणत्या प्राण्यामध्ये असते ते लिहायचं आहे आणि त्याचा यूज कशासाठी होतो. लाँग नेक लांब मान कोणत्या प्राण्यामध्ये असते आणि त्याचा यूज कशा पद्धतीनं होतो. तर या ठिकाणी हा सुद्धा चार्ट तुम्ही कंप्लीट करायचा आहे. ॲडॉप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स, परिसरामध्ये साधर्म्यासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स, परिसर साधर्म्यासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन. वी कॅनॉट इझिली सपोर्ट कलरफुल बटरफ्लायज लिझार्ड्स अँड ग्रासहॉपर्स, विविध रंगाचे सरडे व नागतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. का तर त्यांच्यामध्ये ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स ॲडॉप्टेशन झालेलं असतं. दे गेट कॅम्फ्लेग्ड अमिडस्ट ग्रासेस पार्ट ऑफ लँड्स लाईक स्टीम लिव्स फ्लोअर्स एक्सेट्रा दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड्स विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. वनस्पतीवर गवतामध्ये अथवा झाडावर खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणी ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गन्स दॅट इनेबल देम टू लाईव फीड रिप्रोड्यूस टू प्रिपेक्चर देमसेल्स अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसीस सराउंडिंग्स डिपेंडिंग अपॉन द हॅबिट अँड इट्स जिओग्राफिकली कंडक्शन्स आर कॉल्ड ॲडॉप्टेशन्स. व्हॉट इज मन बाय ॲडॉप्टेशन्स हा प्रश्न विचारला जातो. तरी आदिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार व्हेरियस ऑर्गन्स बघा चेंज दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स. आदिवासानुसार भौतिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिस्थितीत जगणे लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स पुनरुत्पादन रिप्रोडक्शन दॅट इनेबल देम टू लाईव फीड रिप्रोडक्शन टू प्रिपेक्चर देमसेल्स स्वतःसारखाच जीव पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे अन्न मिळवणे शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबीसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीर क्रियामध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. तर आपल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चेंजेस झालेले असतात. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स परिसराशी साधर्म्य प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज लिझार्ड एक मिनिट हा डार्विन थेअरी ऑफ इव्होल्युशन डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत पहा. चार्ल्स डार्विन इज बायोलॉजिस्ट स्टडीज न्युमिरस टाईप ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. या चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञानं प्राणी आणि वनस्पतींचं रिसर्च हे केलेलं आहे प्लांट्स संशोधन केलेलं आहे. प्लांट्स अँड ॲनिमल्स हॅड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्वाईव्ह सेल्स टू ए चेंजेस एन्व्हायरमेंट वातावरणामध्ये प्राणी आणि वनस्पती जे आहेत ते स्वतःसारख्याच प्राण्यांना काय करतात जन्म घालतात. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. दिस इज द डार्विन फर्स्ट प्रिन्सिपल. जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते याला सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. सक्षम तोच टिकेल देमसेल्फ टू ए चेंजिंग एन्व्हायरमेंट. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वाइवल ऑफ फिटेस्ट. त्यानंतर दुसरा थेअरी त्याने मांडलेली आहे इफ अन ऑर्गॅनिझम इज बर्न विथ ए न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाइव दिस चेंजेस इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. दिस इज अ डार्विन सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड एज थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन्स नैसर्गिक निवडीचा सिद्धांत.
नेक्स्ट जनरेशन। क्लासिफिकेशन ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म, सजीवांचे वर्गीकरण। हे जपादानुक्रम, या ठिकाणी एक एक्झाम्पल मँगो घेतलेला आहे, दुसरं ह्युमन घेतलेलं आहे, किंगडम सृष्टी, प्लॅनेटा आणि ह्युमनचं ॲनिमिलिया, फायलम संघ, अँथ्रोफायला, क्रोडेटा, त्यानंतर क्लास वर्ग, डायक्लॉटिडॉन आणि इथं मेमिलिया, ऑर्डर गण, सेपेंडिल्स, त्यानंतर इथं प्रिमेटस, फेमिलिया कूल, अँचिरेडेन्सेस, त्यानंतर होमोनिडी, जीनस प्रजाती, मॅग्नेफिरिया आणि इथं मानवामध्ये होमो, स्पेसीज जाती, इंडिका आणि सेपिन्स। बायनॉमियल नोमनक्लेचर बाय कार्ल लिनियस, कार्ल लिनियसचे द्विनामांक पद्धती। या ठिकाणी द फिस्टेस्ट नेम अँड द लास्ट नेम, दिस इज द सिमिलर टू द बायनॉमियल नोमनक्लेचर। बायनॉमियल नोमनक्लेचर यूज यूज टू आयडेंटिफाई ईच ऑर्गन्स। द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा, अँड प्लांट्स लाईक मँगो, विट्स, मेज एक्सेट्रा। एहेरेची इज अ फॉर्मुला इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमिलिया और किंगडम प्लॅनेट्स, फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्मुला डिपेंडिंग अपॉन बेसिस सिमिलरिटी अँड डिफरन्सिएशन। दिस इज कॉल्ड हिरेची ऑफ क्लासिफिकेशन। सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात, यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात। या ठिकाणी वेळाभावी हे आणि हे दोन भाग फक्त एवढे सांगितलेले आहेत। फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गेनिझम फ्रॉम किंगडम प्लॅनेटा अँड ॲनिमिलिया, क्लासिफिकेशन बाय द बायनॉमियल मेथड ऑफ नोमनक्लेचर्स। वनस्पती व प्राणी सृष्टीतील द्विनाम पद्धती म्हणजे वर्गीकरण, लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स म्हणजे वर्गीकरण, सजीवांची वनस्पती व प्राण्यांची प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धतीचे वर्गीकरण। लिव्हिंग थिंग्स, या ठिकाणी डॉग, काऊज, हिबिस्कस आणि ज्वार चार सजीव घेतलेले आहेत आणि नेम ऑफ सायंटिस्ट, शास्त्रीय वैज्ञानिकांचे नाव, कॅनस लुपिस फेमिलियर, कॅनिस फेमिलियुरेस, त्यानंतर बोस टॉर्स, हिबिस्कस रोझा आणि सायंटिस्ट, हिबिस्कस रोझा सायनेसिस, स्वर्गम बायोकलर्स, स्वर्ग वेगर, स्वर्गम गेर, स्वर्गम बायकॉलर। हे पहा, 29 एप्रिल जो आहे तो आपण फ्रॉग डे, 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे। 29 एप्रिल हा जागतिक संरक्षण दिन आपण काय करतो, सेलिब्रेट करतो। किंगडम किलिंग ऑर हॅमरिंग फ्रॉग इज प्रोव्हिलेटेड बाय द वर्ल्ड वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट। तर 29 एप्रिल जनरल नॉलेजमध्ये प्रश्न विचारला जातो, 29 एप्रिल हा काय करतो आपण, वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे सेलिब्रेट करतो। अंतराळ कक्ष, ए योगेश, या ठिकाणी दोन्ही भाग प्लांट आणि दोन्ही एकत्र केल्यामुळे थोडा वेळ जास्त गेलेला आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद। ए योगेश, त्यात परत तिकटच करू, दोनच भाग बनवू, साडे आठ किती वाजले, 9:30 वाजले।